मध्य प्रदेश मधील भाजपचे खासदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अजब विधान केलंय. गावातील सरपंचाने जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काहीही गैर नाही. 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तरच आमच्याकडे तक्रार करा असं विधान भाजप खासदाराने केलंय. या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतोय. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया दिल्यात. जनार्दन मिश्रा असं या भाजप नेत्याचं नाव असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गाव पातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिलाय. एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगू नका, लाखो रुपये गुंतवून त्यांना निवडणूक लढवलेली असेल, पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे असं अजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलंय. जब लोग हमारे सामने आते हैं कि सरपंच बहुत भ्रष्टाचार कर रहा है तो मैं बोलता हूं कि 15 लाख तक का भ्रष्टाचार अगर किया है तो भाई हमसे बात मत करो. 15 लाख के आगे अगर वो कर रहा है तो ठीक है, हम उसको भ्रष्टाचार जानी माने. क्यों कि 7 लाख तो उसने ही चुनाव में लगाया, 7 लाख लगा के चुनाव जीता और 7 लाख रुपए अभी अगले चुनाव के लिए चाहिए. महंगाई बढ़ेगी तो 1 लाख और जोड़ लो तो 15 लाख तो हो गए. 15 लाख के आगे अगर वो गड़बड़ कर रहा है तो उसका भ्रष्टाचार समझ में आता है.